आमच्या पारड्यामध्ये कारल्याची वेली आहेत, ह्याला आता कारली धरली आहेत, त्याच कारल्याची मी आज भरली कारली परब किचन मध्ये करून दाखवणार आहे। कारलं कधीही ताजं आहे ते कडक लागतं, आणि जे बावलेलं कारलं असतं ते नरम लागतं, आणि नरम कारली आतमध्ये पिकलेली सुद्धा असतात, पिकलेली म्हणजे त्याच्या आतमध्ये लाल बिया असतात। कारल्याचा मागचा भाग आपण कापून टाकायचा, आणि ह्या कारल्याचे मी मोठा आहे त्यामुळे तीन तुकडे करणार आहे, आणि हे जे आहे ते मी तसंच ठेवणार आहे। आपल्याला दोन तुकडे नाही करायचे, अशी खाच पाडून घ्यायचे, नंतर आपल्याला ह्या बिया काढायच्या आहेत। हे थोडंसं छोटं आहे, मी याचे दोनच तुकडे करते। हेही आपल्याला तसंच कापायचं आहे, पूर्ण दोन तुकडे नाही, अशी खाच करायचे। त्याच पद्धतीने मी ही सगळी कारली कापून घेते। हे आपण बटाटा सोलायचं सोलर आहे ते घ्यायचं, आणि ते असं आतमध्ये गोल फिरवायचं, असं घट्ट पकडून असं गोल फिरवायचं, त्याने अशी बी बाहेर येते। हे तुम्ही कापायच्या आधीसुद्धा, चीर द्यायच्या आधीसुद्धा करू शकता। तुम्हाला जर अशा बिया काढायच्या नसतील तर तुम्ही कारली वाफवून घेतली तर बिया पटकन निघतात। या सोलरने आपण आतल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या, आणि त्यांनी काढून घ्यायची। तुम्ही उलटा चमचासुद्धा वापरू शकता। मी ह्या कारल्यांना आधीच चीर दिला आहे, तुम्ही चीर द्यायच्या आधी जर असा ह्या सोलरने बिया काढल्यात तर एकदम सोपं पडेल। अशा पद्धतीने दोन्ही बाजूने तुम्ही हे कारलं बिया काढून घेऊ शकता। सर्व कारल्यातल्या बिया काढून घेते अशा पद्धतीने। कारली पटकन वाफवण्यासाठी मी ह्याच्यात पाणी ठेवलं आहे, ह्या पात्रामध्ये मी आता कारली वाफवून घेणार आहे। ही आपण चिरून झाल्यावर अशी धुवून घ्यायची आणि निथळ ठेवायची। अर्धा चमचा हळद आणि मीठ घेतलंय, हे आता एकत्र करून आपण ह्या कारल्याला बोटाने आतल्या बाजूने असं चोळून घ्यायचं आहे। कारल्याला मीठ चोळल्याने कारला आपल्याला पचकं लागत नाही, कारण आपण ग्रेव्ही करणार आहोत, त्याच्यामध्ये भरायला जो मसाला करणार आहोत त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत, पण त्याच्यात मीठ लागतं आणि कारले आपल्याला मग पचकी लागतात, म्हणून आपण कारल्याला असं मीठ आणि हळद चोळून घ्यायचं, बोटाने छान असं आतपर्यंत चोळून घ्यायचं। आता मी ही 5 मिनिटांसाठी वाफवून घेणार आहे। आपण आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, आणि ही जोपर्यंत वाफत आहे तोपर्यंत आपण ह्याच्या आतला मसाला तयार करूया। कारल्याचा मसाला करण्यासाठी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे, 10-12 लसणीच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, अख्खा कांदा घेतला आहे तो अर्धा मी जाडसर ओबडधोबड कापला आहे, आणि थोडीशी कोथिंबीर, आणि हा बारीक चिरला आहे मी, हा नंतर आपण त्या मसाला भरणार त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे। 1 चमचा धने, 1 चमचा जिरं आणि अर्धी वाटी शेंगदाणे। 5 मिनिटं झाली आहेत, आपली कारली वाफून झाली आहेत का नाही चेक करूया। ह्याच्यामध्ये आपण सुरी घालून बघूया, सुरी आतमध्ये जाते आहे, कारली छान वाफवलेली आहे। आता मी गॅस बंद करते। सुकं खोबरं आणि शेंगदाणे भाजण्याकरता आपण गॅस ऑन केला आहे, त्यावर तवा घेतला आहे मी, शेंगदाणे घेऊया भाजून। हे आपल्याला भाजून याची सालं नाही काढायचे, सालांसकटच आपल्याला वाटायचं आहे। तुम्हाला शेंगदाणे जास्त आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं प्रमाण जास्त करा, आणि खोबऱ्याचं प्रमाण एकदम किंचित थोडं करू शकता। आम्ही मालवणी माणसं, आम्हाला खोबरं खूप आवडतं, म्हणून आम्ही खोबऱ्याचं प्रमाण जास्त घेतलं आणि शेंगदाणे मी कमी घेतले। भाजीत कधीही शेंगदाणे कच्चे घालू नयेत, असे थोडेसे भाजून घातले की आपली कारली जी आहेत भरलेली ती कमीत कमी 8 दिवस तरी फ्रीजमध्ये चांगली राहतात। शेंगदाणे चांगले तडतडायला लागलेत, आपले भाजून झाले, तर आपण त्याच डिशमध्ये काढून घेऊया। आता ह्यामध्ये आपण सुकं खोबरं घालून घेऊया, सुकं खोबरं सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे, तुम्ही वाटल्यास त्याला किसूनही भाजू शकता। सुकं खोबरं आणि शेंगदाणे आपण व्यवस्थित भाजून जर भरलेल्या कारल्यामध्ये भरली तर ती कारली फ्रीजमध्ये 8 दिवस राहू शकतात, आपल्याला हवं तेव्हा एक एक कारलं काढून खायचं।
खोबरा आपलं भाजून झालंय. आता मी गॅस मंद केलाय आणि ह्यामध्ये मी एक चमचा जिरं आणि एक चमचा धने तेही टाकते. तेही थोडे असे परतून घेतले की वाटायला चांगले. आता गॅस बंद करायचा आहे. ताटामध्ये काढून घेते. लसूण, दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी, मोठ्या होत्या म्हणून त्या दोनच आहेत, ह्या जास्त तिखट नसतात. कांदा, अर्धा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे शेंगदाणे, आणि त्यामध्ये हे सुकं खोबरं जे आपण भाजून घेतलं. जास्त बारीक नाही वाटायचं, एकदम दरदरी जाडसर वाटायचं आहे. थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून नाही, अशीच मी तोडून घातली आहे कारण ही आपण वाटून घेतो आहे. आता हे आपल्याला पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं आहे. हे आता आपण काढून घेतो आहे. तुम्ही पाहू शकता मी जास्त बारीक वाटलेलं नाही आहे, जर असं ओबडधोबडच वाटून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये आवडीनुसार तुम्ही तिळही घालू शकता, तेही छान लागतात. ह्या मसाल्याचा छान सुगंध आला आहे. एक चमचा गरम मसाला टाकते आहे मी, एक चमचा लाल तिखट. हळद आपण कारल्यांना लावली आहे तरीसुद्धा थोडीशी, पाव चमचा हळद. आणि ह्याच्यामध्ये आपण थोडंसं गूळ, गुळाचा लिंबा एवढा गोळ, एवढंच गूळ. आवडत नसेल तर घातलं नाही तरी चालेल, पण थोडंसं कडू गोड छान चव लागते. आणि मीठ, मीठ आपण कारल्यांना चोळलं आहे. हे सगळं आता आपण एकजीव करून घेऊया. ह्यामध्ये आपण जो बारीक केलेला कांदा आहे, बारीक कापलेला, तोही घालतो आहे. कांदा असा क्रंची दाताखाली येतो, छान वाटतो, मस्त सुगंध सुटला आहे. ह्याचं जे मिश्रण तयार केलं आहे ते भरायला, धने जिरं हे आपलं छान मिक्स करून झालेलं आहे. ही कारली वाफवलेली आहेत ती अशी घ्यायची, त्यात हे बॅटर भरायचं अशी दाबून, जितकं मावेल तितकं भरायचं. आपण वाफवून घेतल्यामुळे ह्याची कशी जे आपण कट मारले होते तिथं उघडली आहेत ती, अशा पद्धतीने मी सर्व भरून घेते. नंतर आपल्याला ही तव्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत मस्त अशी कुरकुरीत. कारली भाजण्याकरता मी गॅस ऑन करते. मी तव्यावर कारली खरपूस भाजून घेणार आहे. कारली तव्यामध्ये भाजण्याचं एक कारण आहे, कारण कारलं हे असं आहे की त्याच्यावर जर झाकण ठेवलं तर तो कडवटपणा त्यातच राहतो. आणि दुसरं कारण आहे, तव्यामध्ये तेल कमी लागतं आणि आपल्याला चांगली खरपूस भाजता येतील. तेल तापून झालं की गॅस बारीक करायचा आणि हळूहळू हे कारलं एक एक आत साईडने आपण असं तेल सोडून घ्यायचं. गॅस आपण थोडा बारीकच ठेवायचा आहे. ही बाजू झाली की 2 मिनिटानंतर आपण दुसरी बाजू पलटून खरपूस भाजून घेऊया. तर आपण दुसऱ्या बाजूनेही फ्राय करून घेऊया. मधली कारली आहेत ती आधी शिजतात, आधी बाजूला करून घेऊया आणि ती बाजूचे आहेत त्यांना आत करूया. मधलं कारलं छान कडक भाजलं आहे. कारली भाजायला आपल्याला 8 मिनटं लागली. आता ही चांगली भाजून झाली आहे. आता मी काढून घेते आणि जी उरली आहेत ती कारली आता आपण भाजून घेऊया. उरलेला मसाला मी वरून असा टाकून घेतला आहे. भाजून मी थोडंसं पुन्हा तेल ओतते. कारली शेडो फ्राय करायला मला 2 मोठे चमचे तेल लागले. अशा पद्धतीने मी माझी कारली उरलेली भाजून घेते. तोपर्यंत तुम्ही परत किचन पाहत राहा. मी ज्या पद्धतीने केले आहेत कारली ती अजिबात कडू होत नाहीत, अशीच तुम्ही करा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातात.
परब किचन लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.